प्रेक्षकांनो नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। पाहूयात दिवसभराच्या बातम्या। संकट अजूनही टळलं नाही, अजूनही अतिवृष्टी होऊ शकते, तेव्हा गाफील न राहता सुरक्षित राहा, प्राणहानी होऊ देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं। त्या दृष्टीनं प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्याचं स्पष्ट केलं। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकरी तसेच आपत्ग्रस्तांना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील विविध भागात जाऊन भेट दिली, शेतकऱ्यांशी आपत्तीग्रस्तांशी संवाद साधला, अतिवृष्टीमुळे झालेल्या एकूणच नुकसानीचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला। अतिवृष्टीमुळे शेतकरी हा संकटाच्या वेगळ्या डोंगराखाली आहे, त्याला दिलासा धीर देणं गरजेचं आहे। काळजी करू नका, चिंता सोडा, सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशा पद्धतीचा दिलासा त्यांना देण्यात आला। शक्य ती सर्व मदत शासन त्यांना करेल। शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि दुःख असून ते ओळखून धोका टळेपर्यंत सरकार आवश्यक ती काळजी व सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिली। दरम्यान पंतप्रधानांनी आपल्याशी महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत संवाद साधला आहे, आवश्यकता असेल तर केंद्राकडून मदत मागण्यात गैर काय असा सवाल करत अशा वेळी राजकारणाची चिकलफेक केली जाऊ नये आणि केंद्राने देखील पक्षपात न करता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही मुद्द्यांवर खडे बोल देखील सुनावले। तत्पूर्वी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 4 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थिल्लरपणे भाषा वापरतात, सरकार चालवायला जो दम लागतो तो त्यांच्यात नाही असा सनसनीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला। अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज माढा आणि करमाळा दौऱ्यावर आले होते। पाहणी दरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे, आता लोकांना मदतीची गरज आहे, अशा वेळी केंद्राकडे मदतीचं बोर्ड दाखवण्याऐवजी त्यांना हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी असं तसेच केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या GST चे पैसे दिले आहेत असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आरोपाचेही त्यांनी खंडन केले। राज्याने 50,000 कोटी कर्ज घेतले आहे, आणखी 70,000 कोटी काढण्याची राज्याकडे क्षमता आहे असं सांगत कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करा, आम्ही शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीची वाट न बघता शेतकऱ्यांना 10,000 कोटी मदत केल्याचंही सांगत अजित पवार दिशाभूल करत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला। शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी, टोलवाटोलवी नको आहे, राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावं अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूर दौरा केला आहे, त्यांचं म्हणणं असं आहे माजी मुख्यमंत्री बिहारला जात आहेत, त्यांनी आता दिल्लीला जावं, ते दिल्लीला गेले तर पंतप्रधानांना बाहेर पडता येईल। मला असं वाटतं की अतिशय असंवेदनशील अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे। आता लोकांना तुम्ही काय मदत करणार या संदर्भातली मदत अपेक्षित आहे, परंतु अशा प्रकारचं थिल्लरबाजी, याला थिल्लरबाजीशिवाय मी दुसरं काही म्हणणार नाही, अशा प्रकारची थिल्लरबाजी ही मुख्यमंत्र्यांनी करणं शोभत नाही। मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल मोदीजी तर डायरेक्ट लद्दाखला जातात जिथे कोणीच जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी उगीच स्वतःची तुलना करू नये। आज ते थोडक्याकरता बाहेर पडले, 2-3 तासाचा त्यांनी प्रवास केला आहे, मोठी गोष्ट आहे। काय तिथल्या गावकऱ्यांनी त्यांना रिस्पॉन्स दिला हे देखील त्यांनी बघितलेलं आहे। मला असं वाटतं की आत्ता पहिल्यांदा त्यांनी आपण काय मदत करणार हे सांगितलं पाहिजे। मोदीजी तर मदत करतीलच आणि ते करतच आले आहेत। मोदीजींनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि फोन करून सांगितलं की काय तुम्हाला मदत हवी आहे ते आम्ही करू, पण मला असं वाटतं की अशा प्रकारे इतक्या गंभीर दौऱ्यामध्ये अशा प्रकारचं थिल्लर स्टेटमेंट करणं योग्य नाही। सर, त्यांनी एक वाक्य वापरलेलं आहे की तुम्ही जे म्हटलं होता आधी राज्य सरकारने पैसे द्यावे त्यांची जबाबदारी पूर्ण करावी, ती म्हणतात आमचे पैसे जे केंद्राने अडकवले ते द्यावे, आम्हाला केंद्राच्या मदतीची गरजच नाही। असं आहे, कुठलेही पैसे केंद्राने अडकवलेले नाहीत, GST चे कुठले नाही, कुठलेही अडकवलेले नाहीत। तुमचा जो GST कमी आला तो केंद्र सरकार भरून देते आहे आणि स्वतः कर्ज काढून भरून देते आहे, केंद्र सरकार स्वतः कर्ज काढते आहे। म्हणून मी सांगितलं की फक्त टोलवाटोलवी करायची, काही आलं की केंद्रावर फेका, इकडे फेका, तिकडे फेका, तुमच्यात दम नाही आहे का मदत, तुमच्यात दम नाही आहे का कुठली मदत करायचा?
आम्ही मागच्या वेळेस 10,000 कोटीची मदत सांगितलं होतं, केंद्राची पदत येईल ते येईल, आम्ही 10,000 कोटीची मदत करतो, हिमतीने काम करावं लागतं. यांच्यात खरं म्हणजे असं आहे की यांना मदतच करायची नाही, आणि म्हणून कधी केंद्राकडे बोट, कधी याच्याकडे बोट. 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज काढण्याची तुम्हाला क्षमता दिलेली आहे, का नाही काढत? बिलकुल चुकीचं सांगतायत. मला फायनान्स समजतो, त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. आत्तापर्यंत महाराष्ट्राने फक्त 50,000 कोटीचं कर्ज काढलं आहे, अजून 70,000 कोटी रुपयाचं कर्ज काढण्याची महाराष्ट्राची क्षमता बाकी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता अतिशय चुकीचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. मदत काय करणार ते सांगा, कारण देऊ नका. सोलापूर शहर भागात नवीन 17 रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या 9,275 झाली आहे. रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 8,119 आहे, तर रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 642 आहे. आस्थागायत मृतांची संख्या 514 आहे, यामध्ये 342 पुरुष तर 172 महिलांचा समावेश आहे. सोलापूर शहरातून आज तपासणीसाठी एकूण 258 अहवाल प्राप्त झाले, यामध्ये 241 अहवाल निगेटिव्ह तर 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 12 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. आज 1 जणांची नोंद मृत म्हणून आहे, तर 48 जणांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. सप्टेंबर 2016 पर्यंत दूरसंचार कंपन्या सुरळीत चालू होत्या. एअरटेल सर्वाधिक ग्राहकांसह क्रमांक 1 ची कंपनी होती, तर तत्कालीन वोडाफोन आयडिया यांच्यात क्रमांक 2 साठी रस्सी खेच होती. जिओ 5 सप्टेंबर 2016 रोजी सार्वजनिकपणे उपलब्ध झालं. जिओनं पदार्पणात सिमसह नेट आणि कॉलिंग फ्री दिलं, त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्या तोट्यात निघाल्या. 31 ऑगस्ट 2018 रोजी वोडाफोन इंडिया आयडिया सेल्युलरमध्ये विलीन झालं. आता VI हे नामकरण करण्यात आलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या 43व्या सर्वसाधारण सभेत भारताला 2G मुक्त करण्याबाबत म्हटलं होतं. त्यासोबत एका स्वस्त 5G स्मार्टफोनच्या आवश्यकतेवरही जोर दिला होता. त्यानुसार जिओ आपल्याला नवा स्वस्तातला 5G स्मार्टफोन बाजारात आणण्याची योजना आखत आहे. या फोनची किंमत कमी ठेवण्यात येणार आहे. नवीन 5G फोन सुरुवातीला केवळ 5,000 रुपयांत लॉन्च करण्याची जिओची योजना आहे. विक्रीत वाढ झाल्यानंतर पुढील काळात किंमत कमी करून 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत करण्याची कंपनीची योजना आहे. सध्या 2G 20 ते 30 कोटी ग्राहक आहेत. जिओ याच 2G ग्राहकांना लक्ष करत आहे. कमीत कमी किमतीत 5G फोन उपलब्ध झाल्यास हे ग्राहक 5G मध्ये रूपांतरित होऊ शकतात. यापूर्वी जिओने 4G करिता 1,500 रुपयांमध्ये मोबाईल उपलब्ध करून दिला होता. सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 111 रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या 29,034 झाली आहे. रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 24,636 झाली आहे, तर आस्थागायत मृतांची संख्या 833 झाली आहे. यामध्ये 589 पुरुष तर 244 महिलांचा समावेश आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात आज तपासणीसाठी एकूण 1,043 अहवाल प्राप्त झाले होते. यामध्ये 932 अहवाल निगेटिव्ह तर 111 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 73 पुरुष तर 38 महिलांचा समावेश आहे. आज 10 जणांची नोंद मृत म्हणून आहे, तर 215 जणांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.